सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर शहरात काही ठिकाणी पाण्याचा ठणठण गोपाळ, नागरिकांचा संताप. जवाहर नगर प्रभाग क्रमांक 62 मध्ये रास्ता रोको आंदोलन. कोल्हापुरात गेल्या काही दिवसापासून पाणी चावीला येत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. जेथे बोर असतील त्या ठिकाणी भर उन्हात पाणी भरावं लागत आहे. तर पाणी सकाळी येईल, दुपारी येईल किंवा रात्री येईल या आशेने नळाकडे डोळे लावून नागरिक बसत आहेत. यामुळे नागरिकांचा संताप अनावर होऊन रास्ता रोकोची आंदोलने होतात. पाण्याचा तुटवडा जाणवू लागला की नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये पाणी कमी पडू नये यासाठी प्रयत्न करीत असतात आणि पाण्याच्या टँकरची पळवापळवी सुरू होते. तर काही वेळा वादावादीचे प्रकार सुद्धा झाले आहेत. एका वॉर्डचे वॉल्व बंद करून दुसऱ्या वॉर्डला पाणी सोडले जात आहे. एकाच्या ताटातून काढायचं आणि दुसऱ्याच्या ताटात घालायचं असा कारभार महापालिका करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. पाण्याच्या प्रसंगावरून नागरिकांच्या मध्ये मारामारीच्या घटना घडतात. आज जवाहरनगर येथील महिलांनी सगळी रस्त्यावर घागरी ठेवून रास्ता रोको आंदोलन केलं. त्याचवेळी नगरसेवक भूपाल शेटे आले आणि या प्रभागाच्या नगरसेविका वहिदा यांचे पती फिरोज सौदागर काही वेळात आले. या दोन नगरसेवकांनी पाणी पुरवठा अधिकारी निकम यांना धारेवर धरलं. निकम म्हणाले, पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी उपसा बंद आहे, तो लवकरच सुरू होईल. तर जलाभियंता कुलकर्णी यांना प्रत्यक्ष जागेवर येऊन भेट द्या असे फोनवरून सांगण्यात आले. तिकडून उत्तर न आल्यामुळे सौदागर यांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. गेले 15 दिवस जवाहरनगर, सुभाषनगर, राजेंद्रनगर येथे पाणी पुरवठा सुरळीत नाही, तो व्यवस्थित करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असे आवाहन या दोन नगरसेवकांनी केलं. मानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि लोकांना पाणी देण्यामध्ये अपयश आलेलं आहे.